Happy birthday to you. Happy birthday to your body. Happy birthday to you. वेलकम टू माय YouTube चॅनल. नमस्कार सर्वांना. नमस्कार मंडळी, तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय. आणि सर्वे कसे आहेत? सर्व मजेतच असतील मला माहिती आहे. सर्व आमच्या खाऊन पिऊन टन टना टन टून 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 असतील. तर बघा, आमचा छोटा पेलवान छोटा पेलवान आमच्या शाळेत गेलेला आहे. तर छोटा पेलवान म्हणजे आपली परी. तर परीचा मित्रांना उद्या वाढदिवस आहे. आणि वार पण मस्त आलेला आहे. जो जन्माला तिला वार आलेला गुरुवार, तोच वार आलेला आहे. तिचा तो जन्माचा वार होता 1 फेब्रुवारी 2018 मध्ये गुरुवार होता मित्रांनो. आणि आजही 1 फेब्रुवारी 2024 हा गुरुवारच आहे. फक्त अडचण मित्रांनो अशी आहे की आमचे जे इथे शेजारीच आहेत म्हणजे गाववाले, तर सुभाष चिखले यांचे मातोश्री आमच्या नानी, तर त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही काही बर्थडे काही सेलिब्रेट काही करणार नाहीये. तर नॉर्मली बर्थडे असं करणार आहे. तर घरगुती करू किंवा तिला बाहेर घेऊन जाऊ, तर असं काही मोठं सेलिब्रेशन होणार नाही. आणि महत्वाची गोष्ट की परी महिनाभर आधी माझ्या मागे लागली साधी, पप्पा माझा बर्थडे येतोय, पप्पा माझा बर्थडे येतोय, पप्पा म्हणतो बर्थडे येतोय. आणि आम्ही छोट्या मोठ्या तयारी केलेल्या आहेत, जसं तिला शाळेमध्ये जे काही गिफ्ट वगैरे द्यायचे काही स्कूलमध्ये हे द्यायचं आहे ते द्यायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. पण मित्रांनो एक गडबड म्हणजे अशी आहे की तुम्ही सुद्धा मला या गोष्टीसाठी हेल्प करा की माझ्या मुलीच्या साईजचे जे काही कपडे आहेत, जो काही ड्रेस आहे ते भेटत नाहीत. तर नॉर्मली जे कॉटनचे फ्रॉक्स आहेत जे रेग्युलर पण युज करतो, तर मला ते तशा साईज मध्ये कपडे भेटत आहेत. आणि जर तिच्या साईज मध्ये कपडे जर मोठे घ्यायला गेलो तर ते कपडे लॉंग होत आहेत. तर लॉंग असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे रेडीमेड मटेरियल मध्ये कटिंग सेटिंग मध्ये तो कपडा आउट होतो आणि खराब दिसतो, त्याचे पॅटर्न चांगला वाटत नाही. तर बघू, अजूनही माझे प्रयत्न चाललेच आहेत. तसे पण मी 4 कॉटनचे फ्रॉक घेतलेलेच आहेत तिला. आणि तिचा ऍक्च्युअल मध्ये बर्थडे हा झालाय. तिला जेव्हा फ्रायडे पासून सुट्टी होती 26 जानेवारी पासून, तर ही लोक सर्वे गेले होते कल्याणला, तेव्हा तर आपले बरेच व्हिडिओ बनत नव्हते. तुम्ही बघितला असाल की आम्ही व्हिडिओ मध्ये नव्हतो. आणि कल्याणला गेले असताना माझे तिथे गावले आहेत माझे बंधू राकेश मोरे, तर त्यांनी आम्हाला रविवारी या गेल्या संडेला आम्हाला जेवणाचं आमंत्रण केलं होतं. आणि तिथं सर्व काही आमंत्रण जेवण वगैरे सर्व झालं, पार्टी वगैरे सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर त्यांनी केक सुद्धा आणला आणि तिथं बर्थडे सेलिब्रेशन आहे तिथं सुद्धा झालं. त्याच्यानंतर तिच्या मामाकडे म्हणजे वर्षाच्या भावाकडे तिथं सुद्धा बर्थडे सेलिब्रेशन होतं. पण संडेच्या दिवशी असं झाली, वाईट घटना घडली. तर आम्ही तिकडनं लगेच 5 वाजता 4 वाजता आम्ही तिकडनं निघालो आणि मग भांडुपला आलो. तर सर्व गोष्टी आहेत त्या आहेत, पण आपण त्या गोष्टी धरून चालूया. आणि छोटा मोठा सेलिब्रेशन बर्थडे तर मी करीनच इथं, काही तिला नाराज करून चालणार नाही, असं मोठं काही होणार नाही. महिनाभर अगोदरपासूनच झालेली आहे तयारी, कधी होणार माझा बर्थडे, कधी येणार माझा बर्थडे. चला, तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, तर पण करूच. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा म्हणजे आमंत्रण देता येणार नाही आणि दिलं तर मग तो येता येणार नाही, अशी कधी गडबड होणार आहे. तर पुढचा उद्याचा प्लॅनिंग का असेल, कुठे बाहेर जायचंय किंवा काही करायचंय, तर असं काही ठरलेलं नाहीये. तर बघू, काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून परीला आनंद होईल, आमच्या परीला आवडेल, असंच काहीतरी आम्हाला करायचंय. आणि आज संध्याकाळी ती येईल, मी मेट्रोमधनं तिला जे काही गोष्टी लागतील त्या सगळ्या आणून ठेवलेल्या आहेत. पण दुपारी ती आल्यानंतर आपण बघू, थोडीशी टिंगल तिची करू की आम्ही काहीच आणलं नाही परी, तर बघू ती काय रिॲक्ट करते, कशी बोलते, काय विचार करते. तर ती खूप हुशार आहे, बघूया दुपारी काय बोलते. तर नक्कीच मित्रांनो, तर चला हा व्हिडिओ एवढाच होता. आणि आजपासून रेग्युलर व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करतोय, पण कुठेतरी सुरू झाले. आमच्याकडे मेन म्हणजे आम्ही व्हिडिओ का टाकत नाही, ते बघा आताच तुम्ही आवाज ऐकत असेल. भंगारवाला भंगारवाले सुरू झाला, पाववाले पाववाला पाववाले, दुपारी नंतर परत येणार थोड्या आता इडली वाले, पाक पूक इडली वाडायला चालू असत मग इडली वाले. त्यामुळे काय नाही मित्रांनो, आपण असं झोपडपट्टी एरियामध्ये राहतो तेव्हा आजूबाजूला तो आवाज असणारच. आणि दुसरी गोष्ट पाय वाट आहे चाळीमध्ये, असं नाही की वन साइड आपली चाळ नाहीये, रस्त्यावरतीच आपलं घर आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा त्रास तर होणारच. आणि या गोष्टीवरती आपण दुर्लक्षित करूया, काही नाही, ती पण माणसंच आहेत आणि आपण पण माणसंच आहेत, ती लोक पण पोटा पाण्यासाठी करतायत. आणि आपण जिथं राहतोय त्याच्यामुळे एवढा गर्व करून चालणार नाही. तर सगळ्या गोष्टी चांगल्या, फक्त एवढ्या की सर्वांनी स्वच्छ आणि चांगल्या राहावा. फक्त आपलं घर स्वच्छ करू नका, घराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो सुद्धा स्वच्छच ठेवा, नाहीतर फक्त बस आपलं घर स्वच्छ केलं आणि बाहेरचं
तसं करू नका. तर चला बाकीचा व्हिडिओ आपण परी आल्याच्या नंतरला नक्कीच बनवू आणि बघू परी काय बोलते ते. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या, खा प्या, मस्त राहा. वर्षांनी माझी तर जिम चालू केलेलीच आहे मस्त की. आणि आता खरंच वर्कआउट करायला मजा येते. 15 दिवस झालेले आहेत तर लगेच बॉडी एवढी पिकअप होत नाही, लगेच बॉडी एवढी ग्रो होत नाही. तर तरी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. करू काय तुला मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.